नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल किचन। आज संडे स्पेशल मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली भरपूर असे टिप आणि ट्रिक, आपला मसाला बॉक्स ऑर्गनाइज कसा करायचा, म्हणजेच आपल्या मसाल्याचा डब्बा। तर चला, मान्सूनमध्ये मसाल्याचा डबा ऑर्गनाइज कसा करायचा ते परफेक्ट व्हिडिओ आज आपण बघणार आहोत। बऱ्याचशा जणींना मसालाचा बॉक्स अरेंज करताना खूप काही प्रॉब्लेम येतात, किंवा ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठीही बघा आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी तर पूर्णच बघा, खूप हेल्पफुल आहे। आणि बऱ्याचशा टिप्स अँड ट्रिक मी इथं सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही असा मसाल्याचा डबा वापरणार असाल किंवा वापरत असाल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी। तर हे बघा, ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये काय होतं की पटकन आपण प्रत्येक गोष्ट ॲक्सेस करू शकतो, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, एव्हरीथिंग, नाही का? तर चला, आता हा माझा ऑलमोस्ट रिकामी झालेला आहे, 2 ते 3 वाट्याच्यात रिकामी दिसत असतील तुम्हाला। तर म्हटलं चला पूर्ण डब्बा आपण घासायला हवा, वाट्या आता ऑलमोस्ट रिकामीच आहेत। तर चला, तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करायला हवा। तर हे बघा, अशा वाट्या घेतलेल्या मी डिशच्या आणि त्याच्यामध्ये आपण हे जे रिमेनिंग राहिलेलं आहे ते संपूर्ण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये ओवासुद्धा आहे आणि हिंगसुद्धा आहे थोडी थोडी। तर मी एकाच ह्याच्यात ठेवलेला हिंग आणि ओवा, तो मी तुम्हाला दाखवते। आता लाल तिखट काढलं, हळद काढली, लाल तिखट जे ते घरी कुटलेलं आहे म्हणजे मिक्सरवरती, तर चिली फ्लेक्ससारखं, तर ते मी वेगळं ठेवणार आहे। आता ऑलमोस्ट अगोदर मी ह्याच्यात 2 मिरच्या ठेवलेल्या, एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट। ते इथं मोहरी काढल्या, मग काढले जिरे, आता रिमेनिंग राहिलं जसं मी म्हटलं हिंग आणि ओवा, बाकीच्या 2 वाट्या रिकामी आहेत। तर हे बघा, हिंगाचे 2 पीस होते, 2 तुकडे होते हिंगाचे, ते मी मोहरीमध्येच ठेवले। आणि एका ह्याच्यात आहे शिल्लक राहिलेला ओवा, तो ओवा जरासा आहे, तो मी एका वेगळ्या डिशमध्ये ठेवते। बघा, अजून एक डिश घेतली मी स्टीलची, त्याच्यामध्ये ठेवला ओवा। तर अशा प्रकारे आपले हे सगळे डबे रिकामी झालेले आहेत वाट्या। तर आता ह्याला अरेंज कसं करायचं, जे रिमेनिंग वाट्या आहेत त्या ऐन टायमाला आपल्याला घ्यावा लागलं तरीही घेता येईल। तर असं मी अरेंज करून ठेवलेलं आहे ह्याला एका प्लेटमध्ये, आणि त्याच्यावरती अजून एक प्लेट मी झाकून ठेवणार आहे, ती मी दाखवते। तर हे बघा, मोस्टली 1/2 ते 1 तासात आपला डब्बा घासून धुवून सुकून होतो, एकदम मस्तपैकी 1 तासामध्ये ड्राय होतो डब्बा। तर हे बघा, ह्याचं मेन बेनिफिट काय आहे ना, मी तुम्हाला का शेअर केलं, टिश्यू पेपर ठेवलेला आहे मी खालच्या बाजूला डब्याच्या वाट्यांच्या खाली। तर हे बघा, ऑलमोस्ट डब्बा हा क्लीनच आहे, नुसता जरा वॉश केला ना तरी काही हरकत नाही, कारण की जास्त घाण झालेला नाही। आणि बस ह्या वाट्या मला घासायच्या होत्या त्यामुळे मी काढला डब्बा, पण हा डब्बा टिश्यू पेपर ठेवल्याने घाण होत नाही जास्त। चिकट तेलकट जे काही मसाल्याचे हात आपले लागतात किंवा मसाला पडतो, अजिबात तसं होत नाही। आता हे जे वरचं झाकण आहे हेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। हे बघा, हेतंसुद्धा मी टिश्यू पेपर ठेवलं आहे, तुम्ही बघितलं किती मसाल्याचे चमचेचे जे डाग असतात ते पडलेले आहेत, बट झाकण अजिबात ह्याचं जे आहे ते खराब नाही झालं, चकाचक आताही झाकण। जस्ट एक वाईप दिलं तरी हे क्लीन होईल, ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरीसुद्धा। बट मला आता पूर्ण डब्बा घासायचा होता आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता, त्यामुळे मी पूर्ण डब्बा घासणार आहे आता। तर मी तुम्हाला दाखवते, आणि जास्त मेहनतही नाही लागत, पटकन घासून असा चकाचक डब्बा होतो, जास्त कष्ट करायची गरज नाही, जास्त मेहनत करायची गरज नाही, किंवा मेडवरती डिपेंड राहायचीसुद्धा गरज नाही। आपलं एक न्यूजपेपर ठेवायचा, जसं मी तुम्हाला मगाशी टिश्यू पेपर दाखवला, टिश्यू पेपर नसेल अवेलेबल तर न्यूजपेपर असतो, न्यूजपेपर नसेल कोणत्याही झेरॉक्सचे पेपर, वेस्ट पेपर, आपल्या घरातला कोणताही कॅलेंडरचा पेपर घेतला तरी चालेल पण तो जाड असतो, नोटबुकचे पेपर घेऊ शकता, झेरॉक्स पेपर घेऊ शकता, न्यूजपेपर कोणताही कागद घरातला वेस्ट असतो तो तुम्ही घेऊ शकता, डब्याच्या खाली तर ठेवायचा आपल्याला, इंकचा आपला काही कन्सल्ट नसतो, त्यामुळे म्हणजे वाट्यांच्या खाली ठेवायचं आपल्याला त्यामुळे। तर हे बघा, वाट्या अरेंज करून झाल्या, मस्त चकाचक नवीन डब्बा झाला आहे माझा, नवीन वाट्या एकदम है ना, वाटताना एकदम नवीनसारखं चकाचक पटकन होतात हा डब्बे क्लिअर क्लीन। तर हे बघा, आता ह्याला फिल करते मी, आधी मी फिल केली हळद, जी वाटीमध्ये काढलेलं ते आधी फिल करते। तर आत्ता मोहरी जी आहे ती मी फिल करते। मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते, मोहरी टाकल्यानंतर आत्ता मी एका बाजूला जिरे टाकणार आहे, मोहरीला लागून मी जिरे नाही ठेवत, एक अंतर देते वाटीचा आणि मग दुसऱ्या डब्यामध्ये म्हणजे दुसऱ्या वाटीमध्ये जिरे ठेवते। आता जिरे जे आहे ते कमी होते तर मी ह्याला परत रिफिल केलं। तुम्ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगत इच्छिते की मसाल्याचा डब्बा जेव्हा केव्हा आपण भरूया तेव्हा त्याला फुल भरायचा नाही, एकदम असे वाटीच्या टोकापर्यंत नाही भरायचा, जरासं रिकामी ठेवायचा। आता हे मी आपले कांदा लसूण मसाला जो आहे ना तो एका डब्यामध्ये ठेवला। आता पावसाळ्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला हा लागतोच
ऑलमोस्ट सगळ्या भाज्याला आपण वापरतो. तर मी इथं कांदा लसूण मसाला फिल करत आहे. अगोदर मी काय केलेलं ह्याच्या अगोदर की एका डब्यामध्ये म्हणजे एका वाटीमध्ये लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट आणि एका वाटीमध्ये मी घरचं लाल तिखट जे होतं जे जाड कुठलेलं असतं ते ठेवलेलं. बट आत्ता मी ते लाल तिखट जे आहे ती जास्त प्रेफर नाही करणार. जे घरी कुठलेलं आहे ते कधीतरी क्वचित मसाल्यामध्ये टाकेल मी, कारण की पावसाळ्यामध्ये जास्त तिखट खाणं बरोबर नसतं. त्यामुळे ते इथं मी कांदा लसूण मसाला फिल करून घेतलेला आहे आणि मी अशा डब्यांमध्ये एक्स्ट्रा मसाले ठेवते जे इझी टू ॲक्सेस असतात. पाकिट उघडल्यानंतर मी पाकिट नाही ठेवणं प्रेफर करत, मी असं बरण्यांमध्ये ठेवणं प्रेफर करते. म्हणजे जास्त घ्यायचं असेल तरी बरणीने घेऊ शकता किंवा कमी रोजच्या वापरण्यात पाहिजे असेल तर आपण मसाल्याच्या डब्यातून घेऊ शकतो. तर हे बघा, आरामात हा जो मसाल्याचा डब्बा आपला स्टीलचा आहे हा 10 ते 12 दिवस आरामात 4 ते 5 जणांच्या कुटुंबाला आरामात पुरतो स्वयंपाक करताना. तर हे बघा, 15 दिवस नाही म्हणणार मी, 10 ते 12 दिवस आरामात पुरतो 4 ते 5 जणांच्या कुटुंबाला. तर हे बघा, हळद मी रिफिल केली. आत्ता ओवा मला रिफिल करायचा, जसं मी तुम्हाला सांगितलं ओवा थोडाच होता तर त्याला मी टाकलं आणि आता मी रिमेनिंग जो ओवा आहे तो रिफिल करते. तर हे बघा, ओवा मी रिफिल करून घेतलेला आहे आणि आत्ता काय टाकायचं आहे, बट ऑब्व्हियसली लाल तिखट. तर लाल तिखटसुद्धा मी बेडकी मिरची किंवा कश्मीरी लाल तिखट पावसाळ्यामध्ये वापरते. ते इथं माझ्याकडे बेडकी लाल तिखट आहे, म्हणजे बेडकी मिरचीचं लाल तिखट. तर ते मी घेऊ शकते, म्हणजे घेत आहे फिल करायला वाटीमध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट असेल ते सुद्धा घेऊ शकता. मोस्टली काय होतं की जास्त आपल्याला आवडतं चटपटीत, पण जास्त मिरच्या पावसामध्ये खायच्या नसतात असं म्हणतात पूर्वीचे लोक. तर हे बघा, मी मोहरी जिरे आणि ओवा जो आहे ना तो असं अंतर ठेवून, म्हणजे एक वाटीचं अंतर दिलेलं आहे. एका बाजूला पावडर, एका बाजूला खडे मसाले असं ठेवलेलं आहे आणि असं फ्लॅट करून कधीही मसाल्याचा डबा भरून घ्यायचा, भरताना तरी ॲटलेस. आणि एकदम टोकापर्यंत नाही भरायचं, एक 1/2 इंच तरी अंतर द्यायचं आहे म्हणून एकदम टोकापर्यंत भरायचं असं नका करू. तर चला आता तुम्हाला दाखवते हिंग. तर आता आपल्याला रिमेनिंग हिंग भरायची आहे. तर हिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवते मी कशी आणते. तर मोस्टली आपण काय करतो की हिंगची बॉटल आणतो, बट मी हिंगची बॉटल कॅरी नाही करत कधीही. मला कारण की काय होतं, आधी मी हिंग वापरायचे ना तर ते जास्त दिवस राहायची, ती लवकर यूज नव्हती होत आणि खाली बसायची, मॉइश्चर पकडायचं त्याला. तर त्यामुळे हिंगचे असे सॅशे किंवा पॅकेटसुद्धा भेटतात, ते बघा आता मी तुम्हाला दाखवते. तर ते तुम्ही प्रेफर करू शकता. असे पॅकेट सॅशे हिंगचे डीमार्टमध्ये किराण्याच्या दुकानामध्ये इझिली भेटतात. गरज नाही की आपल्याला बाटलीच घ्यायची हिंगची, पण असे सॅशेसुद्धा सेम रेंजमध्ये सेम प्राईजमध्ये असतात, कमी दरातच असतात. 4-5 पाकिटं उचल एका बाटलीच्या ऐवजी तरी चालतं. हे बघा, हे पाकिट आहे आपलं हिंगचं. तर असे सॅशे घेणं मला तरी आवडतं, तुम्हीही ट्राय करा असे सॅशे हिंगचे. चला, हे कट केलेलं आता मी आणि असं फिल करायचं. आरामात हे 1 ते 2 महिने चालतं मला, कारण की आपण हिंग मी बटाटे किंवा डाळीला इतकंच वापरते. हिंगचं मोस्टली आपलं काम काय असतं, डाळीचे प्रकार किंवा मग आपले बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची कोणतेही प्रकारची भाजी किंवा चटणी केली तर त्याच्यासाठी, किंवा मग वडासाठी, बटाट्याच्या वड्यांसाठी. आणि ओवा जो असतो तो मी मोस्टली थालीपीठ, पराठे, बेसनचे कोणतेही प्रकार त्याच्यामध्ये मी ओवा वापरते. पावसाळ्यामध्ये स्पेशली आपल्याला वापरायला हवे. आणि असे छोटे छोटे चमचे ऑलरेडी ह्या डब्यामध्ये होते तर मी ते काही दिवसांसाठी बाजूला ठेवलेले, काही चेंजेस करत असायला हवं नाही का. मग मी परत आता चमचे ठेवलेले आहे त्याच्यात घासून. आता प्रत्येक डब वाटीमध्ये एक एक सेपरेट चमचा असल्यामुळे काय होईल की जास्त मेसी होणार नाही, म्हणजे हा चमचा त्याच्यात तो चमचा त्याच्यात असं होणार नाही. झाकण ठेवलं आणि आता मी वरच्या बाजूलासुद्धा टिश्यू पेपर ठेवणार आहे. तर तो दाखवते तुम्हाला कसं काय ठेवायचा. तो हे बघा, टिश्यू पेपर घेतलेला असं आपला चौकोनी फोल्ड असतो टिश्यू पेपरचा, जिथून फोल्ड आहे मधल्या भागाने तिथून असं कापून घ्यायचं थोडंसं. आणि तुम्ही आता बघू शकता, हे बघा थोडासा मोठा होल होतो, काय हरकत नाही. हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही छोटा कटही मारू शकता. आणि टिश्यू पेपर जास्त मोठा आहे आपला डब्यापेक्षा मसाल्याच्या, तर असं रुमालाचं असं फोल्ड करतो ना आपण, त्या आकारात असं आपण फोल्ड करायचा. हे बघा आणि बस. आणि आता जे रिमेनिंग अजून आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून घ्या. ह्याच्याने काय होतं की आपले जे झाकण आहे ते खराब होत नाही. ह्याच्या ऐवजीसुद्धा तुम्ही न्यूजपेपर
किंवा नोटबुक पेपर, कोणताही पेपर वापरू शकता. गरजेचं नाही आहे टिश्यू पेपरच वापरायचा, असेल तर नक्कीच वापरा, नसेल तर काही हरकत नाही. आणि असे मोठे चमचे मी फ्लॅट चमचा ठेवला, एक स्टीलचा ठेवला, एक खोलगट चमचा ठेवला. जास्त मसाले घ्यायचे असतील, जास्त स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्यासाठी. तर हे बघा आहे ना एकदम इझी. मॉन्सूनची ही स्पेशल टिप आहे की हिंग आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असायलाच हवी. मॉइश्चर येत नाही हिंगमुळे आणि आपल्या मसाल्याला, कोणत्याही मसाल्याला जाळे लागत नाही, म्हणजे खराब होत नाही. लाल तिखट प्रेफरली खराब होतं. त्याच्यामध्ये तुम्ही अगर जराशी हिंग भुरभुरली किंवा एक खडा हिंगाचा टाकला तरही आपलं जे लाल तिखट आहे ते अजिबात खराब होणार नाही. आवडली असेल ही मॉन्सूनची टिप आणि ट्रिक तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.